कळबा कोपरी वर्तकनगरनंतर ठाणेकरांना आणखीन 4 ऑलिम्पिक दर्जाचे तरण तलाव उपलब्ध होणार आहेत. झपाट्याने नागरिकीकरण होत असलेल्या घोडबंदर भागात हे 4 नवीन तरण तलाव बांधण्यात येणार आहेत. त्यासोबतच जिम्नॅशियमही उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 40 कोटींचा निधी मंजूर झाला असून पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढती आहे, पण त्या तुलनेत तरण तलावांची संख्या अपुरी आहे. त्यातही आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थी तरुणांसाठी ऑलिम्पिक दर्जाचे केवळ 3 तरण तलाव आज उपलब्ध आहेत. त्यातही घोडबंदर पट्ट्यात एकही तरण तलाव उपलब्ध नाही. याची दखल घेत आमदार प्रताप सरनाईक यांनी घोडबंदर रोड इथे वेगवेगळ्या 4 ठिकाणी ऑलिम्पिक साईज जलतरण तलाव आणि त्याच ठिकाणी आधुनिक जिम बांधण्यात याव्यात अशी मागणी केली होती. त्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. घोडबंदर रोड इथे 4 स्विमिंग पूल बांधण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध झाला असून प्रत्येकी 10 कोटीप्रमाणे 4 स्विमिंग पूल बांधण्यासाठी 39 कोटी रुपये निधी मंजुरीचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील महिन्यात स्विमिंग पुलाचं काम सुरू होईल अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली. प्रत्येक स्विमिंग पूल बांधण्यासाठी 5 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आले असल्याचं ते म्हणाले.